उद्धव ठाकरे तुमची एकदम खास मैत्री होती, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर राजकीय वैर आणि खासगी वैर असं काही नव्हतं, राजकीय वैर वेगळं मैत्री वेगळी असायची. तुमची उद्धव ठाकरेंबरोबर एकदम चांगली मैत्री होती, परंतु गेल्या 2.5 वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एक कटुता खूप वाढली आणि राजकीय वैर खासगी वैरामध्ये रूपांतरित झालं असं वाटतंय. दोन गोष्टी सांगतो, आजही काही त्यांच्याशी वैर नाही, पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरता त्यांनी बंद केले, माझा फोन देखील त्यांनी घेतला नाही. 5 वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ज्यांच्यासोबत सरकार चालवतो, कटसी म्हणून त्यांचा फोन घेऊन, समजा तुम्हाला काही दुसरं करायचं आहे तर किमान फोन घेऊन तुम्ही हे म्हणू शकता की नाही तुमच्यासोबत यायचं नाही आहे, पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे हे माझ्याकरता बंद केले याचं मला दुःख आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्यांनी केलं कोणी केलं, पण हे तुम्हाला मी सांगतो, मी राजकीय वैर ठेवत नाही, माझं सरकार राजकीय वैराने वागणार देखील नाही, पण या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट, या ठिकाणी जे CP होते संजय पांडे यांना देण्यात आलं होतं, अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की ज्याच्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील, त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा, मला जेलमध्ये टाका अशा प्रकारचे आदेश हे महाविकास आघाडी सरकारमधले होते, हे देखील सत्य आहे आणि ते आपण पोलीसमधल्या कोणालाही आता विचाराल तर ते देखील आपल्याला सांगू शकतील. त्यामुळे मला असं वाटतं माझ्याकडनं कुठली कटुता नाही, कुठलंही वैर नाही. राजकीयदृष्ट्या निश्चितपणे मी त्यांचा विरोधक आहे आणि अतिशय ताकदीनं माझा विरोध मी त्या ठिकाणी करीन, पण वैयक्तिक आजही माझं वैर नाही. आजही त्यांच्यासोबत मी चहा पिऊ शकतो, त्यांच्याशी मी गप्पा मारू शकतो. परवा एका फंक्शनमध्ये मला वहिनी भेटल्या, त्यास मी वहिनींशी देखील बोललो, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही उद्धवजींना माझा नमस्कार सांगा, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या पलीकडे मी कधीच जाणार नाही.